नदी, समुद्र, नौका हे सगळं पाहिलं की लक्षात येतं त्या काळी याच माध्यमातून याच वाटेतून आक्रांत जे आहे ते आपल्या या गोव्यात आले. पण या सगळ्या जुलमी अत्याचारांच्या काळात सुद्धा आपले गोवेकर गोमंतकीय आपल्या जीवाचा सांभाळ करण्यासाठीच नव्हे तर आपल्या संस्कृतीचा सांभाळ करण्यासाठी देवधर्माचा सांभाळ करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी लढा दिला. यात मोठे मोठे भव्य अशा स्वरूपात दिसणारे आणि वेगवेगळ्या प्रकारचे गडकिल्ले उभे केले आणि त्यांनी आपल्या या स्थानाचं आपल्या या गोमंतकाचं आपल्या या भूमीचं रक्षण केलं. आज त्याचीच आठवण करून देणारा हा उत्सव म्हणजे शिवजयंती. शिवाजी महाराजांनी या पूर्ण आपल्या प्रभागाला वेगवेगळ्या मंदिरांचा हिंदूंचा सांभाळ करण्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केले. आज त्याचा परिणाम म्हणून आम्ही सगळेजण सुखी आणि आनंदात आहोत. आज त्यांची आठवण काढण्याविना कृतज्ञता ठरेल आम्ही जगू शकत नाही. जय भवानी जय शिवाजीचा ओंकार हृदयामध्ये कायम असतो आणि म्हणूनच आजही कित्येक आक्रमणांच्या काळानंतर सुद्धा आपणा सर्वांच्याकडे ही जी भवानीचा जयघोष शिवाजीचा जयघोष आज चालतो हे सगळं आमचं वैभव आम्ही सर्वांनी पुन्हा जपलं पाहिजे. आज मला वाटतं खरंच सोन्याचा क्षण आहे. आम्ही शिवगर्जना केली पाहिजे आणि जे शिवाजी महाराजांनी आम्हाला वारसा दिलाय तो आपण सर्वांनी जपला पाहिजे. आपली संस्कृती आपला धर्म याला कुठेही पर्याय नाही. जय हिंद.